त्याच्यावरती पुतळ्याचं वजन घेता येईल लस तुम्ही लावताय पण आपल्या तालुक्यामध्ये बरेच लोकांच्या आई मुली चाळ्याला गेले कुणाला विचारलं विचारतात पुतळ्या लावून चालले तर प्लीज माझी विनंती आहे कारण मी जिल्हाधिकारी म्हणून अनधिकृत पुतळ्यांच्या संदर्भात कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे कारण प्रत्येक गोष्टीला लोकशाहीमध्ये नियमावली घालून दिली मला वाटलं पुतळा लावायचा पुतळा लावून टाकला मला वाटलं झेंडा लावायचा लावून टाकला हे करू नका तुम्हाला हे करायचं त्या कमिटी पुढे या अर्ज द्या आपण पाहणी करू योग्य असेल तर मदत केली जाईल अयोग्य असेल तर नाही होणार म्हणजे प्रत्येकाच्या विल्ले लोकशाहीमध्ये काम चालत नाही फक्त ह्या विषयाला नुकतंच केलं कारण ह्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रपुरुषांचे पुतळे तुम्ही बघा ते राष्ट्रपुरुष आहेत त्यांनी देशासाठी शिवाजी महाराज असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशासाठी खूप मोठं काम केलं त्यांनी ते काम सूर्यप्रकाशासारखं उन्हात केलं तुम्ही मात्र त्यांचे पुतळे अंधारात गपचूप ते लावता हे चुकीचं आहे ना त्यांची ते चोटपेला करायचे असं कसं करायचं एवढ्या मोठ्या माणसाचा पुतळा राष्ट्रपुरुषाचा पुतळा हळूच लावायचा अंधारात लावायचा आणि कुणी लावलं हे सांगत पण नाही पळून जातात हे चुकीचं आहे ना मग तुम्ही त्यांची अनुयायी कशी असं मला वाटतं म्हणून आपण माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे विनंती आहे की हे काम करू नका आणि करायचं असेल तुम्हाला लावायचं गावामध्ये कुठे तुम्हाला हक्क आहे तर माझ्याकडे अर्ज करा मी बघेन की लावायची परिस्थिती आहे का रस्त्याच्या मध्ये लावताय का वाहतुकीला अडथळा होईल का आणि मी म्हणल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का तर हा एक मुद्दा आपल्या माध्यमातून सगळ्या जनमानसात जावा अशी माझी इच्छा होती कारण नवीन आलेले पोलीस अधीक्षकांनी आम्ही काही काळातच अनधिकृत पुतळ्याच्या बाबतची कारवाई करणार कारण बऱ्याच हा रोग लागल्यासारखा कार्यक्रम सुरू झाला ते चुकीचं आहे मी म्हणतो गावामध्ये पुतळे लावण्यापेक्षा तुम्ही एखादी लॅबरी उभारा त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवा कॉम्प्युटर द्या माझ्यासारख्या तरुणांना प्रशिक्षण द्या तुमच्या गावामध्ये चांगले लोक असेल त्यांचे लेक्चर ठेवा अनुभवाचं शेअरिंग करा ते राहिलं बाजूला आपण नुसतं पुतळा लावायचं जय येईल ते याला कुठेतरी बाजू आता ही गोष्ट होती आवश्यक होती इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं तेव्हा ही गोष्ट जरूर होती एकत्र या मोर्चा काढा जय हिंद ते ठीक आहे आता नाही आता बदललेल्या काळाचे आव्हानं बदललेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यामधल्या क्षमता वाढवा लागतील आणि विद्यार्थ्यांना युवकांना रोजगार निर्मितीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे तसं एखादं लायब्ररी काढा त्याला मदत करू आम्ही कॉम्प्युटरचं एखादं कॉम्प्युटर लॅब काढा एखादा माणूस आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माळी वाडगावला त्यांनी चांगला शव घालवला त्यांनी मला सांगितलं 25 गुंठ्यामध्ये मला 3 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं मी त्याच्या शेवटच्या शाळा बघून आलो असे काही उपक्रम दाखवा चांगलं काम केलं असेल एखादा चांगला वर्कशॉप असेल तिथं चांगल्या